कार्यशाळेमध्ये मी अनेकांना एक प्रश्न विचारतो, संभाषण कलेमध्ये शब्द, आवाज आणि बॉडी लँग्वेज यामधील सर्वात जास्त महत्वाचं काय? त्यास अनेक जणांची वेगवेगळी उत्तरं येतात. कुणी म्हणतं शब्द, कुणी म्हणतं आवाज, आणि त्यानंतर सांगतात बॉडी लँग्वेज. पण या तिन्ही मध्ये जर सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल ना मित्रांनो, तर ती म्हणजे बॉडी लँग्वेज. कारण एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता की माणसाच्या भावना इतरांपर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर शब्द जास्त महत्वाचे ठरतात की आवाज जास्त महत्वाचा ठरतो की भावना जास्त महत्वाच्या ठरतात. तर त्या माध्यमातून त्याने ज्यावेळेस अभ्यास केला त्याच्या 100% त्याने बॉडी लँग्वेजला काही पर्सेंटेज दिले, आवाजाला काही पर्सेंटेज दिले आणि शब्दांना काही पर्सेंटेज दिले. शब्दाला फक्त तरी 7% व्हॅल्यू दिली, कारण भावना पोहोचवायची आहे. आवाजाला मात्र 38% आणि बॉडी लँग्वेजला या तिन्ही दोन्हीपेक्षा सर्वात जास्त म्हणजे 55% बॉडी लँग्वेजला महत्व दिलं. नमस्कार, माझं नाव युवराज गायकवाड, लेखक आणि वक्ता प्रशिक्षक. गेल्या 15 वर्षापासून मी वक्ता प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आज आपण बॉडी लँग्वेजचं महत्व काय आणि बॉडी लँग्वेज आपली कशी असली पाहिजे याबद्दल बोलणार आहे. ऍज अ वक्ता म्हणून तुम्ही स्टेजवर वावरत असताना कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, कोणत्या गोष्टी उपयोगात आणल्या पाहिजे या संदर्भात मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे, बोलणार आहे. मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. उगाच का? ज्यावेळेस माणसाला आपण पाहतो ना, ज्यावेळेस तुम्ही ऍज अ स्पीकर म्हणून स्टेजवर जाणार आहात, त्यावेळेस तुमचं पहिलं इम्प्रेशन ते शेवटचं इम्प्रेशन असतं. म्हणून तुम्ही स्टेजवर ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही स्ट्रेट उभे राहून आणि व्यवस्थित कपड्यांचा पेहराव घालून तुम्ही गेला पाहिजे. कारण माणूस नंतर बोलतो, पहिल्यांदा व्यक्ती बघितला जातो, म्हणून फर्स्ट इम्प्रेशन हे अतिशय महत्वाचं ठरतं. दुसरं की जर तुमचा पेहराव चांगला असेल, तुमची बॉडी म्हणजे तुमचा पोश्चर चांगला असेल, म्हणजे तुम्ही दिसायला सुंदर असाल, तर आपलं जे इम्प्रेशन आहे ते अधिक उत्तम पडायला लागतं किंवा अधिक चांगलं पडायला लागतं. आणि मग या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का? दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे बॉडी लँग्वेज असेल तर तुम्ही एंगेज करून ठेवू शकता लोकांना, लोकांना बांधून ठेवू शकता. स्टेजचा जर चांगल्या पद्धतीने वापर करत असाल तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करू शकता, बोलू शकता. त्यामुळे ना तुमचा प्रेझेन्स जो आहे ना तो अधिक अधिक महत्वाचा ठरतो. जर तुम्ही बॉडी लँग्वेजचा चांगला उपयोग केला तर तुमच्या भावना या प्रभावीरित्या तुम्ही पोहोचू शकता. त्याचबरोबर तुम्ही बॉडी लँग्वेजचा उपयोग केला तर लवकरात लवकर तुम्ही श्रोत्यांशी कनेक्ट होता आणि श्रोत्यांशी एक रॅपो बिल्ड करता आणि या रॅपोमुळे आपली छाप जबरदस्त पडायला लागते. रॅपो बिल्ड होणे सगळ्यात महत्वाचं असतं. जोपर्यंत आपण श्रोत्यांना एकदम कनेक्ट होत नाहीत ना, तर तोपर्यंत श्रोते आपल्याला ऐकत नाहीत. आपल्याला ऐकण्यासाठी आपला रॅपो बिल्ड झाला पाहिजे. तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे याच्याबद्दलची काही 6 ते 7 अतिशय महत्वाचे मुद्दे मी सांगणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे ना तुमचा, म्हणजे की बॉडी लँग्वेजच्या माध्यमातील पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजेच स्टेजचा वापर. जर तुम्ही वक्ता बनताय ना तर तुम्ही स्टेजचा वापर चांगला केला पाहिजे. स्टेजचा वापर केल्यामुळे काय फायदा होतो माहिती आहे का? तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. जी असलेली मनातली भीती आहे ती पूर्णपणे निघून जाते. एका ठिकाणी उभा राहणारा वक्ता जर असेल ना तर त्याला जास्त वेळ बोलताना हातातला जो माईक आहे तो थरथरायला लागतो किंवा तेवढं पॉवरफुल प्रेझेंटेशन करता येत नाही. पण जर असाच घाबरलेला वक्ता असेल आणि तो ज्यावेळेस स्टेजचा वापर करायला लागतो त्यावेळेस त्याचा माईक इतरांना हल्लेलाही दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हळूहळू काही सेकंदानंतर 80 ते 90 सेकंदानंतर त्याच्यातली भीती पूर्णपणे नाहीशी होऊन तो कॉन्फिडेंटली बोलायला लागतो. म्हणून आहे ना स्टेजचा वापर हा प्रत्येक वक्त्याने केला पाहिजे. आणि दुसरं शास्त्रीय महत्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर उभे असता आणि स्टेजचा वापर करत असता त्यावेळेस श्रोत्यांची जी नजर आहे ती फिरत असते तुम्हाला इकडे तिकडे अशा पद्धतीने. त्यामुळे ना श्रोत्यांचे आयबॉल्स फिरत असल्यामुळे, श्रोत्यांचे पूर्ण लक्ष तुमच्याकडे असल्यामुळे श्रोते कंटाळत नाही, हे अतिशय महत्वाचं. दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचे पोश्चर्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चालत असाल, ज्यावेळेस तुम्ही उभ्या राहिलेले असाल ना त्यावेळेस कॉन्फिडेंटली उभे राहा. ज्यावेळेस चालत असाल ना त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडेंटली उभं राहिलं पाहिजे. असं उभं राहून नाही चालणार. जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्स दाखवणार नाहीत ना तोपर्यंत काही उपयोग होणार नाही. म्हणजे इतरांपेक्षा वक्त्यामध्ये काय चांगलं दिसतं
त्याचं पोश्चर चांगलं दिसतं का, त्याचे कपडे चांगले दिसतात का, या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. जर चालाल किंवा हात मिळवाल त्यावेळेस तुमचा शेक हँड पॉवरफुल असला पाहिजे. माईक असेल, माईक हा घट्ट म्हणजे एकदम जोरात न पकडता हळूच पकडा, पण तो फॉर्म असला पाहिजे, एकाच ठिकाणी असला पाहिजे. नाही तर या हातातून इकडे घेतला माईक असा गळाला तसा, म्हणजे असा नको व्हायला माईक. म्हणजे आता माझ्याकडे माईक आहे, मी दाखवतो तुम्हाला, हा जो माईक आहे ना तो फॉर्म असा एका ठिकाणी पकडा, कुठेतरी एका ठिकाणी त्याचं ठिकाण करून ठेवा. तो जर असा झाला, असा झाला, इकडच्या बाजूला झाला, इकडे घेतल्यानंतर इकडे झाला, तर आपला आणि माईकचा संबंध संपल्यामुळे आपला जो आवाज आहे तो आवाज चांगला यायला येत नाही. आणि जर एका ठिकाणी फॉर्म असेल आपला आवाज अतिशय उत्तम आणि चांगला यायला मदत होते. त्याचबरोबर तुमचे गेस्चर्स, गेस्चर्स म्हणजे तुमचे हात वारे कसे असले पाहिजे माहिती आहे. एक तऱ्हेला हात जे आहेत ना, हँड मुवमेंट जे आहे ना तुमची, एकदम अशी असली पाहिजे ओपन. तर बसलेला हात त्यावेळेस पाठवीचा जो मणका आहे ना तोही सरळ असला पाहिजे, एकदम असं झुकून किंवा एकदम असं करून नाही. जरी तुम्ही असं जर केला याच्यापेक्षा तुमची जास्त हात खाली नसावे. तुम्हाला अजून एक महत्वाचं मला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही हात असे ठेवता, खुले ठेवता, म्हणजे तुम्ही बिंदास्त हात असा त्याचा अर्थ होतो, म्हणून हात खुले ठेवले पाहिजे. बरीचशी लोक असा हात ठेवतात, असा हात ठेवणं याला एक वेगळा अर्थ अभिप्रेत होतो, म्हणजे मी दाखवतोय कोणाला तरी, मी खाली दाखवतोय त्याला, असा त्याचा अर्थ होतो. पण ज्यावेळेस असा असतो ना तो ओपन माइंडेड व्यक्ती आहे असं समजलं जातं. म्हणून वक्त्याचे जे हात आहे इथून वरती या बाजूला फिरले पाहिजेत, या बाजूला, त्याची म्हणजे बॉडी लँग्वेज ही ओपन असली पाहिजे. जेवढी बॉडी लँग्वेज ही ओपन असेल तेवढं प्रेझेंटेशन अधिक अधिक चांगलं व्हायला मदत होते. म्हणून आहे ना वक्त्याकडे ना, वक्त्याकडे जे प्रेझेंटेशन करताना ना त्याच्या हातवारे ते जबरदस्त कसे असतील याचा सराव करा. आम्ही पुण्यामध्ये निगडीला वक्त्याची कार्यशाळा घेतो, यामध्ये तुम्हाला प्रत्येक हातवारे केल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, प्रत्येक बॉडी लँग्वेजचा अर्थ तुम्हाला सांगितलं जातो, इव्हन फेस रिडिंग बद्दलही सांगितलं जातं. कारण त्याच्या पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा, स्टेज युज झालं, बॉडी लँग्वेज झाली, म्हणजे तुम्ही हँड मुवमेंट आपले झाले, पोश्चर गेस्चर झालं, याच्यात मला तुम्हाला अजून सांगायचं की तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स आणि आय कॉन्टॅक्ट हे सगळ्यात महत्वाचे असतात. जसं वक्ता बोलत असतो ना तसं त्याचे आय कॉन्टॅक्ट हे स्ट्रेट असले पाहिजेत लोकांकडे, त्यांच्या नजरेला नजर देऊन बोललं गेलं पाहिजे. नाहीतर फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलला तर उपयोग होणार नाही. स्टेजकडे पाहून बोलायचं वक्त्या नसतं, वक्त्याने श्रोत्यांकडे पाहून नेहमी बोललं पाहिजे. जरी तू असा फिरत असेल तरी त्याची नजर श्रोत्यांकडे असली पाहिजे, असा फिरत असेल तरी त्याची नजर श्रोत्यांकडे असली पाहिजे. आणि फक्त एका श्रोत्याकडे न पाहता सगळ्यांकडे कसं पाहता येईल ते बघा. कारण एका वक्त्याकडे बघितलं तर आपण फक्त एकट्यालाच भाषण देत आहोत का, तर नाही, आपण सगळ्यांना भाषण देत आहोत. तर आपण सर्वांना कशा पद्धतीने सगळ्यांकडे पाहता येईल ते अतिशय महत्वाचं आहे. आणि तेही त्या नजरेमध्ये जर तुम्ही पाहत असता तर कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. जर तुम्ही नजर जोरत असाल तर समजून घ्या की कॉन्फिडन्सची कमतरता तुमच्यामध्ये आहे. आता फेशियल एक्सप्रेशन कसे असावे, आपण आनंदात असल्यानंतर कसे फेशियल एक्सप्रेशन असतात. तुमचा चेहरा बराचसा बोलत असतो, तुमचे डोळे बरेचसे बोलत असतात, इव्हन तुमचं स्माईल ही बरीचशी बोलत असते. ज्यावेळेस आनंदाचा, हास्याचा, विनोदाचा प्रसंग सांगता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हास्य पाहिजे. आणि एखादा दुःखाचा प्रसंग सांगता, श्रद्धांजली बोलता, ते तुमचा चेहरा पूर्णपणे बारीक किंवा दुःखद प्रसंग सांगताना त्याचा उपयोग असा. एकदम रागात आहात तुम्ही तर तो रागाचा प्रसंग सांगताना तशी बॉडी लँग्वेज पाहिजे. म्हणजे नवरस असतात माहिती तुम्हाला, वीररस झाला, शांतरस झाला, हास्यरस असेल किंवा शृंगाररस असेल, वक्त्याच्या आवाजामध्ये पण असलं पाहिजे. म्हणून पुढचा महत्वाचा आवाज, म्हणजे आवाजाला तर 38% महत्व दिलंय, परंतु ज्यावेळेस बॉडी लँग्वेजचा उपयोग करत असताना आपला आवाजही तसाच पाहिजे. म्हणजे माझी बॉडी लँग्वेज एकदम अशी जोशपूर्ण आहे आणि माझा आवाज असा आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो, आपण हे करूया, आता मी ज्यावेळेस आपण, माझी बॉडी लँग्वेज जशी होती ना, माझा आवाज खालच्या यायला तयारच होत नाही. म्हणजेच काय की जर तुम्ही एक चांगली बॉडी लँग्वेजचा उपयोग केलात ना तर तुमचा आवाज आपोआप सुधारतो. म्हणून आवाज अतिशय महत्वाचा आहे. आपण असं करून असं करतो, भारत माता की जय असं करतो का आपण, भारत माता की जय असं जमेल का, ही बॉडी लँग्वेज नाही चालणार ना आवाज चालणार नाही. पण मी ज्यावेळेस असं म्हणतो भारत माता की, माझा हात आणि बॉडी लँग्वेज एकदम असं सरळ लगेच बाहेर निघते. म्हणजेच काय मला म्हणायचं मित्रांनो, की तुमचा आवाजही बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून वाढायला लागतो. म्हणून बॉडी लँग्वेज, आवाज हा अधिकाधिक महत्वाचा, फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट हे तुमचे अतिशय महत्वाचे असतात. त्याचबरोबर
हँडची पोझिशन, स्टेजचा वापर करतानाही स्टेजवर जास्त इकडून तिकडे न फिरता व्यवस्थित कसं, थोडं या बाजूला थोडं या बाजूला थोडं मध्यभागी जर असं फिरलात तर त्याचे इम्प्रेशन अधिक अधिक पडायला लागते मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं एनर्जी, जर तुम्ही बॉडी लँग्वेजचा उपयोग करायला शिकताय ना तर तुमच्याकडे एनर्जी असली पाहिजे. एनर्जी शिवाय काही उपयोग होत नाही. ज्याचं भाषण हे एनर्जीयुक्त असतं, एनर्जीने भरलेलं असतं, तेच भाषण खरोखर पॉवरफुल व्हायला मदत होते. म्हणून आहेत ना या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ना की भाषण कलेमध्ये सगळ्यात जास्त महत्वाची बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजचं महत्व सगळीकडे आहे. तुम्ही कॉन्फिडेंट वक्ता म्हणून कसं ओळखायचं किंवा काय करायचं, आणि त्या मी 6 ते 7 गोष्टी सांगितल्या तुम्हाला, या अतिशय महत्वाची आहे. जसं की तुमचं पोश्चर असेल, तुमचं जेस्चर असेल, तुमचे आय कॉन्टॅक्ट असतील, तुमचे एक्सप्रेशन असतील, तुमची हँडची पोझिशन असेल, तुमचा स्टेजचा वावर असेल, इव्हन लोकांकडे कसं बघायचं काय करायचं, या सगळ्याच गोष्टी अतिशय महत्वाच्या येतात मित्रांनो. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की नवीन नवीन अपडेट्स घेऊन आम्ही या चॅनलवरती येत आहोत. आणि जर तुम्हाला आवडलं असेल, ज्यांना कोणाला वक्त बनायचंय त्यांना हा व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहू नका. आणि कार्यशाळेसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर वरील दिले गेलेल्या नंबरवरती किंवा खाली आम्ही कमेंट बॉक्समध्ये जी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहोत त्यावरती जरूर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ ऐकून घेतला त्याबद्दल मनस्वी धन्यवाद.